Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. राज्यात सध्या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून मतभेद समोर दिसत आहेत. खास करून महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये फार जागा वाटपावरून शेवटच्या टोकापर्यंत बाबी जात आहेत. याविषयी बोलायसाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सर. सर, मला सांगात की शिवतारे असतील, अजितदादांवर वारंवार वार करतायत, काय नेमकं जागा वाटपावरून जे होत आहे ते नेमकं काय आहे? तुमच्या प्रश्नाचं जरा सविस्तर उत्तर देतो. सध्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता मनसे आणि इतर काही मित्रपक्ष असं सर्वांनी मिळून 48 जागा लढण्याचं ठरलं आहे. त्यामध्ये 13 जागा एकनाथराव शिंदेसाहेबांनी मागितल्या आहेत, तितक्याच जागा आम्ही पण मागितल्या होत्या, पण 9 जागेवर साधारणपणे आम्हाला त्या जागा सन्मानजनक मिळतील. आता हे असताना माढा लोकसभा असेल, सातारा लोकसभा असेल, बारामती लोकसभा असेल, याचा तिढा आपल्याला दिसतो तो असा. आणि बारामतीमध्ये विजय शिवतारे रोज आता नवीन नवीन भाषा आणि वादग्रस्त वक्तव्य अत्यंत टोकाची करायला लागलेली आहेत. याच्यामुळे महायुतीत वितुष्ट आहे का असं साधारण तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला वाव मिळतो. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की हर्षवर्धन पाटील जे इंदापूरचे मोठे नेते आहेत त्यांच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये काल सागर बंगल्यावर बैठक झाली, त्यात समन्वयानंच कुठेही वितुष्ट निर्माण होणार नाही. मग ती माढ्याची जागा असेल, साताऱ्याची जागा असेल, बारामतीची जागा असेल, त्याचे उमेदवार आज या 24 तासाच्या आत किंवा आज मध्यरात्रीपर्यंत ती यादी फायनल होणार. मनसेनी 2 जागेचा प्रस्ताव महायुतीकडे ठेवलेला आहे, त्यांनासुद्धा त्या 2 जागा मित्रपक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातूनच घ्याव्या लागतील. मात्र आमची ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे ते मग शिरूर असेल, बारामती असेल, रायगड असेल, त्याच्यानंतर आता गडचिरोली असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, बुलढाणा आहे आणि जमल्यास माढा, अशा सर्व जागा आम्ही मागितल्या, त्या सर्वच्या सर्व जागा आम्हाला मिळतील. थोडे मध्यंतरी रामराजे नाईक निंबाळकर साहेब पण एका वेगळ्या परिस्थितीत तुम्हाला मनस्थितीमध्ये जाणवले, ते सुद्धा परवाच्या दिवशी देवगिरीला होते, आम्ही सर्वांनी त्यांची भेट पण घेतली. पण सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास महायुतीचे वरिष्ठ जे नेते आहेत, मग देवेंद्र फडणवीस जी असतील, एकनाथराव शिंदेसाहेब असतील आणि राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आदरणीय अजितदादा असतील, हे जे म्हणतील तेच पूर्व दिशा आणि त्याच जागा लढल्या जातील, तेच उमेदवार ठरतील आणि तीनही पक्षाला त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करावं लागेल. आणि हे जरी असलं, तुम्ही ह्या गोष्टीचं सांगत जरी असलेत की सर्व निर्वाळा पुढील काही दिवसात होईल, पण शिवतारे ज्या प्रकारे आक्रमक होत आहेत यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे किंवा यांना स्क्रिप्ट लिहिणारा नेमकं कोण आहे? काही कारण शिवतारे कालपर्यंत अजितदादांची वाहवा करणारे होते, आज एकदमच अजितदादांवर आक्रमक होत आहेत. आता असं आहे, शिवतारेला मुंबई महानगरपालिकेमध्ये अजितदादांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवलं होतं, त्यात त्यांचा पराभव झाला. परत 2019 पुरंदर विधानसभेमध्ये ते उभे राहिले आणि त्यांच्याविरुद्ध संजय जगताप उभे होते काँग्रेसचे, आणि त्यांनी त्यांच्या नेहमीच्या खालच्या पातळीच्या स्तरावर आदरणीय पवारसाहेबांवर त्यांनी भाष्य केल्यानंतर अजितदादांनी एका मीटिंगमध्ये म्हणजे पब्लिकच्या जे त्यांच्यावर बोललं, जे आता ते वारंवार सांगतायत, ते सगळं महाराष्ट्रासमोर आहे की साहेबांवर बोलताना जर यांनी मर्यादा सोडली असेल तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. आणि 2019 त्या त्यावेळी ती समीकरणं होती, आम्ही लढलो आणि 5 वर्षानंतर परत एखाद्या जुना मूळव्याज जागा व्हावा, तसंच शिवतारेंचा जर जागा झाला असेल आणि एकनाथराव शिंदेसाहेबांनी जर समजवल्यावरही ते समजत नसतील, इतकंच काय तर हर्षवर्धन पाटील साहेब समजदार लोक माणसं आहेत, हे त्यांनी समजून घेतलं. पण तरी आता मी आता आज तर त्यांचं मी असं ऐकतो आहे की मी आता शिवसेनेचा राजीनामा देईल. अहो, पुरंदरच्या जनतेला शिवतारेची लायकी माहीत आहे. शिवतारेंनी काहीही करण्याचा प्रयत्न केला तर शिवतारेचा जीव एवढासा आहे, ज्या व्यक्तीला परिवारातही कोणी सन्मानानं बोलत नाही, त्यांच्या मुलीनं स्टेटमेंट काय काय दिलं ते सगळं मीडियाच्या समोर होतं, त्यांची मुलगी म्हणजे आपल्याच इथल्या त्या पारसच्या हे आहेत, सुना आहेत, म्हणजे आणि अशा म्हणजे शिवदीप लांडेंच्या मिसेस, त्यांची 2 मुलं त्यांच्यापासून काही आहेत, म्हणजे पारिवारिक याच्यात आम्हाला जायचं नाही. पण ज्या मगरुरीत ते बोलत आहेत ना, ते पुरंदरच्या जनतेला आवडलेलं नाही, ते बारामतीच्या लोकसभेतली लोकं आवडून घेणार नाही. त्याच्यामुळे त्यांची तुम्ही म्हणता आक्रमकता, शिवतारेंची लायकी एवढीशी आहे. आता जर जास्त तोंड वाजवलं तर आम्ही शिवतारेचं तोंड बंद करू. नाही, पण त्याच्या मागचं बोलविता धनी किंवा त्यांच्या स्क्रिप्ट लिहिणारा कोण असू शकतो हे मात्र तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. शिवतारेचं मी सांगितलं त्या पद्धतीनं जीव छोटासा आहे, पण तो उगाच काय बोलत नसेल, त्यांच्या मागं कुठंतरी मोठ्या शक्तीचा हात आहे.
आता ती अदृश्य शक्ती कोण याचा शोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेते आहे. काल आमचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी सांगितलं की शिवतारेची एवढी हिम्मतच होऊ शकत नाही दादांविरुद्ध बोलायची, मात्र जाणीवपूर्वक उचकावलं जातं आणि ते उचकत आहेत. म्हणजे एखाद्या लहान पोराला उचकाव ए दे तुझ्या बापाला शिव्या, तर तसं ते उचकत आहेत. त्याच्यामुळे उचकवणारा कोण आहे काय वाटतं? ते उचकवणारी बोटं जी आहेत ना ती अवतीभोवतीचीच आहेत. ते लवकर जरा आम्ही आणू मीडियासमोर. तुम्ही लोकसभेची प्रचार यंत्रणा सुरू होऊ द्या, आम्ही सांगू शिवतारेचा मास्टर माइंड कोण. सध्या नाही सांगत, सध्या काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या. तुम्ही म्हणलात की शिवतारेंना जो आहे आमच्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ, नेमकं याच पद्धतीने किंवा जेव्हा शिवसेनाचे संपूर्ण मुख्यमंत्री त्यांना सांगतायत तेही ऐकत नाहीत, पण या जागेविषयी जसं राष्ट्रवादीला शिवसेना तिथली मदत करणार नाही तर त्याचे परिणाम दुसऱ्या सीटवर होतील, दुसऱ्या शिवसेनेच्या सीटवर होऊ शकतील किंवा काय याच्यात? अर्थातच होतील. आमचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जे सांगितलं त्यात त्रिवार सत्य आहे. बारामती लोकसभेमध्ये जर धोका झाला तर ठाण्याची लोकसभा राष्ट्रवादीची त्यात फार मोठं प्राबल्य आहे. दोन्ही ठिकाणी धोका होऊ नये. मी म्हणतो इतक्या टोकावर गेल्यापेक्षा सामंजस्याने ज्या जागा भेटतात त्या जागेवर निवडणुका लढवायच्या ना, इतक्या टोकावर कशाला जायचं. त्यांनी जर काही शिवतारेंच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ताकदीनं त्यांच्या ताकद निर्माण केलेली आहे तिथं तिथं मात्र महायुतीच्या उमेदवारांना फटका बसू नये याची काळजी महायुतीच्या नेत्यांनी घ्यावी. एक आपल्या जिल्ह्यातला प्रश्न आहे, महाविकास आघाडीचे आणि भाजपचे उमेदवार संजय धोत्रेंचे पुत्र अनुप धोत्रे यांना तिकीट जारी झालेलं आहे भाजपचं. युती धर्म म्हणून तुम्ही प्रचारात कुठेही दिसत नाही, नेमकं काय आहे आतली बातमी? धोत्रे हे महायुतीचे कॅन्डिडेट आहेत, महाविकास आघाडीचे नाही. थोडं मी दुरुस्त करतो, महायुतीच म्हटलं तरी मला माझ्या ऐकण्यात आलं की महाविकास आघाडीचे, पण तरी जे काय असेल आज त्यांना महायुतीतून भारतीय जनता पार्टीकडून तिकीट जाहीर झालं. नंतर त्यांचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम राजेश्वर मंदिरामध्ये होता. नंतर कालही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन बैठकीमध्ये हजेरी लावली आणि यामध्ये कुठेही म्हणजे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी मला फोन केले, मी मुंबईला पण होतो आणि ज्या दिवशी तिकीट जाहीर झालं त्या दिवशी मी इथं होतो. आता प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीकडून अजून उमेदवार नाही, महायुतीचा उमेदवार ठरला आहे. तिन्ही पक्षानं एका दिलानं आपल्या महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम करावं असं ठरलं आहे. पण यामध्ये आत्मसन्मान नावाची एक गोष्ट असते. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, विधान परिषदेचा, पक्षाचा प्रवक्ता पण आहे, पक्षाचा प्रतोद पण आहे आणि पक्षाच्या विविध भूमिका मी सातत्यानं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून राज्यभर मांडत असतो आणि स्टार प्रचारक पण आहे. त्याच्यामुळे जर माझी त्यांना उपयुक्ततच वाटत नसेल, म्हणजे मला अपेक्षित काय होतं की उमेदवारांनी तर एकदा फोन करून विचारायला पाहिजे की तुम्ही येत आहे का. किंवा अकोला पूर्वचे विधानसभेचे आमदार जे आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून कुठलाही फोन नाही, निरोप नाही. मागं दरेकर साहेब आले होते, आम्ही आलो नाही का महायुतीचा धर्म म्हणून, त्यांना विनंती केली दरेकर साहेबांना, ते घरी आले, त्यावेळेस सर्वांना निमंत्रित केलं होतं, कोणी आलं नाही. म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात जर गंभीर नसाल, जर राष्ट्रवादीच्या आमदाराला तुम्ही काही म्हणजे किंमतच देत नसाल तर मी का जाऊ. त्याच्यामुळे मी माझं काम करत राहील. मी ही गंभीर बाब माझ्या पक्षश्रेष्ठींच्या कानी टाकलेली आहे. जुने काही मतभेद भारतीय जनता पार्टीबद्दल आमच्या मनात होते ते मतभेद विसरून मी पुढे जातो आहे अजितदादांमुळं. कारण अजितदादांनी जे सांगितलं ते आम्ही जीवाचं रान करून करू. पण दादांनाही सांगितलं की महायुतीच्या सोबत चलण्याचं तुम्ही सांगितलेलं आहे, आम्ही चलतो आहे. पण जिल्ह्यात मात्र वेगळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातल्या भाजपच्या नेत्यांना अमोल मिटकरी नको आहे, त्याच्यामुळे त्यांनीच मला बाजूला ठेवलं आहे. म्हणून मी माझं काम प्रामाणिकपणे करेल. कारण चार वर्ष अकोला जिल्ह्याचा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागात अमोल मिटकरीने काम केलं आहे. मग ते हिवडखेच्या टोकापासून बाळापूरचं टोक असेल, मूर्तिजापूरपासून असेल अकोटपर्यंत, तर थोडी थोडी थोडीशी ताकद असेल. माझा समाज नसेल इथे, पण माझी काही ताकद तर असेल काही गावचे सरपंच, आणि ही ताकद उद्या इतिहास घडवू शकते. जर सन्मान दिला आम्ही सन्मानानं जाऊ, कारण आम्ही शिवाजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सांगणारी माणसं आहोत आणि ते सांगूनच मी आमदार झालो हे प्रामाणिकपणे कबूल करतो. पण जर मग आत्मसन्मानच मी गहाण ठेवून काम करत गेलो तर मग या महापुरुषांचं नाव घेण्याचा मला काय अधिकार आहे. त्याच्यामुळं उमेदवार अनुप धोत्रे आणि
जे प्रचारासाठी फिरतात रणधीर भाऊ सावरकर यांचा कुठलाही निरोप मला नाही. त्याच्यामुळे मी जोपर्यंत सन्मानानं बोलायला जाणार नाही तोपर्यंत महायुतीच्या प्रचाराचा जिल्ह्यात प्रश्नच उपस्थित राहत नाही. त्याचे काही परिणाम झाले तर चालतील, पण मी जर सन्मानच नसेल, मी गरीब जरी असलो पण मी मान सन्मान नसेल तर जाण्यात काही अर्थ नाही. तर मला मान सन्मान दिला किंवा माझ्या पदाला मान सन्मान दिला तरच मी या प्रचाराला जाईल, अथवा जे होईल ते पाहून घेऊ, याच भूमिकेत अमोल मिटकरी बोलले आहेत. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.